शिवचरित्रासाठी खरं तर आजचा दिवस वादग्रस्तच, पण आम्ही ते मानत नाही. काहींनी लिहिलं की आजच्या दिवशी संभाजीराजे पळून दिलेरखानाला सामील झाले. अरे हो, सामील झाले, पण पळून नाही, ठरवून सामील झाले. हा गणमिकावा ठरलाच मुळी दोन धुरंधरांमध्ये. एकीकडे आपलं मूल स्वराज्यात सुरक्षित परतावं म्हणून वेळप्रसंगी त्याचं श्राद्ध घालणारा कर्तव्य दक्ष वडील, आणि दुसरीकडे मरण पत्करून धर्म आणि स्वराज्य सुरक्षित राखण्याला प्राधान्य देणारा त्यांचा मुलगा. अहो, अशी पावलं इतिहासाला विचारून ठरवली जातात का? कोंडाजी फर्जन सुद्धा जंजिरा मोहिमेसाठी ठरवून संभाजी राजांना फितूर झाले होते हे इतिहासात वाचलं नाही वाटतं तुम्ही. आणि म्हणून ओरडून सांगायचं, आमचा संभाजी राजा फितूर झाला नव्हता. दक्षिण दिग्विजयामुळे थकलेल्या सैन्याला विश्रांतीची गरज लक्षात घेता जबाबदारी पूर्ण डाव फेकावा लागणार होता. माणूस फक्त विश्वासातलाच नाही तर जवळचा लागणार होता. आग्र्यापासून मरण पाठीशी बांधलेले संभाजी राजे यासाठी योग्य ठरणार होते. त्यांच्या बंडखोरीचा माहोल तयार करण्यात आला. अरे, आतल्या गाठीच्या दिलेरखानाला विश्वास बसायचा असेल तर ही पावलं उचलावीच लागणार होती. आणि अगदी त्याचप्रमाणे हा डाव ठरला. संभाजीराजेंना नोव्हेंबर महिन्यात खासा कबिला घेऊन सज्जनगडाकडे जाण्याचे आदेश मिळाले. या सज्जनगडावर महिनाभर वेळ घालवल्यानंतर आजच्या दिवशी 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजी महाराज दिलेरखानात जाऊन मिळाले.